हा गेम मी स्क्रॅचमध्ये बनवला आहे. स्क्रॅच डॉट MIT.edu या वेबसाईटवर जाऊन त्याच्या ऑनलाईन एडिटरमध्ये किंवा त्याच्या ऑफलाईन एडिटरमध्ये तुमच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करून देखील तुम्ही त्याचा एडिटर वापरून हा किंवा अशा प्रकारचे गेम्स बनवू शकता. या गेमचे मी दोन व्हर्जन्स बनवले आहेत. त्या दोन्ही व्हर्जन्सचे लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसून येईल. तर तिथून तुम्ही हे गेम खेळू शकता आणि तसेच त्यांची प्रोग्रामिंग देखील पाहू शकता. आता आपण याच्यासारखाच एक गेम तयार करू. त्याच्यासाठी पहिल्यांदा एडिटर ओपन करा आणि त्याच्यानंतर आपण याच्यातले मांजराचे चित्र काढून टाकू आणि न्यू स्प्राइटवर क्लिक करून आपण आपल्या गेमसाठी एक पृष्ठभाग किंवा एरिया तयार करू. या एरियाचे ड्रॉइंग तुम्ही आपल्या कल्पनेने तयार करू शकता. याच्यासाठी मी स्प्राइटच्या कॉस्च्युम एडिटरचा वापर करीत आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एखाद्या गिम्पसारख्या इमेज एडिटरचा वापर देखील करून त्याला प्रोग्राममध्ये अपलोड करू शकता. आता आपण एक रंगीत चौकोन तयार करू. हा चौकोन म्हणजे आपल्या प्रोग्राममधील कंट्रोल करता येणारी वस्तू आहे. या चौकोनाला आपण चार एरो कीजच्या मदतीने मूवमेंट करू. तुम्हाला याच्या प्रोग्रामिंगबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर या सिरीजमध्ये मी सुरुवातीला बनवलेले व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये मी या अशा प्रकारच्या प्रोग्रामिंगची उदाहरणे समजावून सांगितलेली आहेत. आता आपला स्क्वेअर चारी दिशेने चालू शकतो. आता आपण याला बॅकग्राऊंडची जी आपण बाउंड्री काढलेली आहे त्या बाउंड्रीच्या बाहेर न जाऊ देता त्याला आतमध्येच फिरता येण्यासारखी प्रोग्रामिंग करू. त्याच्यासाठी जो बॉर्डरचा रंग आहे तो रंग डिटेक्ट करून त्याला स्पर्श झाल्यानंतर तो ब्लॉक काही स्टेप मागे जाईल. अशा प्रकारे आपण त्याची कोडिंग करू. आता आपण एक होम तयार करू म्हणजे ज्या ठिकाणी पोचल्यानंतर गेम संपेल असा एरिया तयार करू. हा देखील त्याच्या रंगाने डिटेक्ट होईल. आता याच्यानंतर आपण काही अडथळे तयार करू. पहिल्या व्हर्जनमध्ये मी एका बॉलचा वापर केला होता आणि दुसऱ्या व्हर्जनमध्ये मी पॅकमॅनमधील गेममधील जो मॉन्स्टर असतो त्याच्यासारखा एक आपण इथे मॉन्स्टर तयार करू आणि त्याच्यामध्ये सारखी त्याच्या तोंडाची उघडझाप होत असलेली आपण ॲनिमेशन याच्या ठिकाणी करू. स्क्रॅचच्या कॉस्च्युम एडिटरमध्ये अशा रीतीने आपण वेगवेगळे स्प्राइट्स किंवा कार्टून कॅरेक्टर्स स्वतः डिझाईन करू शकतो. आता याच्यानंतर आपण त्याच्यासाठी कोडिंगची सुरुवात करू. या मॉन्स्टरला आपण डावीकडून उजवीकडे एका ठराविक अंतरामध्ये सतत जात येत असलेले दाखवू. त्याची जी लोकेशन्स आहेत ती लोकेशन्स आपल्याला या ठिकाणी पॉइंट आउट करावी लागतील. कुठलेही स्प्राईट एखाद्या ठिकाणी ठेवल्यानंतर निळ्या रंगाच्या ब्लॉक्समध्ये त्याचे एक्स वाय कोऑर्डिनेट नोंदवले जातात. तर त्यावेळी ते एक्स वाय कोऑर्डिनेटचा ब्लॉक आपण प्रोग्रामिंग एरियामध्ये ओढून घेतल्यास त्याचे एक्स वाय कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळतात. ते वेगळे टाईप करून एंटर करण्याची आवश्यकता राहत नाही. एकदा एका मॉन्स्टरची कोडिंग पूर्ण झाल्यानंतर त्याच्या चित्रावर राईट क्लिक करून डुप्लिकेट केल्यानंतर आपल्याला अजून एक मॉन्स्टर मिळतो. आपल्याला त्याला
फक्त त्याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स बदलावे लागतील. आपल्याला त्याचा वेटिंग पिरियड देखील बदलावा लागेल, म्हणजे दोन्ही मॉन्स्टर्स वेगवेगळे फिरत असलेले आपल्याला दिसतील. अशा रीतीने डुप्लिकेट करून आपण हवे तितके मॉन्स्टर्स आपल्या गेममध्ये ॲड करू शकतो. मॉन्स्टरच्या चित्राचा आकार मोठा वाटल्यास श्रिंक बटणावर क्लिक करून आपण त्याचा आकार लहान करू शकतो. या ठिकाणी मॉन्स्टरच्या चित्राने बॅकग्राऊंडच्या बाउंड्रीला स्पर्श केल्यानंतर काहीच होत नाही, कारण त्याच्यासाठी मी कसल्याही प्रकारचे कोडिंग केलेले नाही. या ठिकाणी मी फक्त आपल्या जांभळ्या रंगाच्या स्क्वेअरला बाउंड्रीशी स्पर्श केल्यानंतरचे कोडिंग केलेले आहे, आणि त्याच्यानंतर आपल्या चौकोनी ब्लॉकला मॉन्स्टरचा स्पर्श झाल्यानंतरचे कोडिंग आपण करू. आपल्या गेमसाठी तेवढे पुरेसे आहे. आता आपण आणखीन एक मॉन्स्टर तयार करू, याला आपण वरून खाली आणि खालून वर अशी मूवमेंट देऊ. आता आपण आपल्या जांभळ्या चौकोनाचा मॉन्स्टरला स्पर्श झाल्यानंतरची कोडिंग करू. जेव्हा जांभळा स्क्वेअर मॉन्स्टरला स्पर्श करेल तेव्हा तो परत आपल्या मूळ ठिकाणी जाईल. आता आपण जांभळा स्क्वेअर होमपर्यंत पोचल्यानंतरची कोडिंग करू. या ठिकाणी आपण एक मेसेज ब्रॉडकास्ट करू, जो मेसेज एका दुसऱ्या स्प्राईटकडून रिसीव करून घेतला जाईल आणि ती स्प्राईट गेमच्या शेवटी आपल्याला दिसून येईल. याच्यामध्ये न समजणाऱ्या गोष्टी तुम्ही समजून घेण्यासाठी या श्रृंखलेतील सुरुवातीचे व्हिडिओ. आता आपण या गेममध्ये काही साऊंड इफेक्ट जोडूया. Woo!